मायलिकीने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे घडली आहे। मायलिकीच्या या आत्महत्येने एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही। सुनीता भारत साबळे राहणार पळशी, जागृती अनिल दांगोडे राहणार चिकलठाणा औरंगाबाद असे आत्महत्या केलेल्या मायलिकींची नावे आहेत। तर दैव बलोत्तर म्हणून चिमुकली राजकन्या वाचली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जागृती दांगोडे माहेरी आली होती। गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे मायलिकी 2.5 वर्षाची चिमुकली राजकन्यासह झोपले। सकाळी 8 वाजेच्या सुमारास चिमुकली घरातून रडत बाहेर आली। हे शेजारील महिलेने बघितले आणि घरात जाऊन पाहिले असता दोघींनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले। चिमुकली घराबाहेर रडत आली तेव्हा तिच्या गळ्यात दोरीचा फास होता। ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली। गावातील नागरिकांनी धाव घेत ही माहिती पोलिसांना दिली। माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, संदीप कोथलकर यांनी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला। दरम्यान मायलेकीने आत्महत्या केलेल्या ठिकाणी 4 पानाची सुसाइड नोट मिळून आली आहे। मायलेकीच्या सामूहिक आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। दरम्यान जागृती लहान असताना वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यानंतर आई सुनीता वडिलांकडे राहत होती। मुलीला लहानचे मोठे करून लग्न केले। जागृतीला मुलगी झाली। मुलगी राजकन्या 1.5 वर्षाची असताना तिच्या वडिलांनी गेल्या वर्षीच गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यानंतर नातेवाईकांनी मायलिकीला धीर देत जागृतीचा पुनर्विवाह केला। मात्र त्यातही जागृती आईला भेटायला आली आणि दोघींनी कौटुंबिक नैराश्यातून टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली। मायलिकीने आत्महत्यापूर्वी 4 पानाची सुसाइड नोट लिहिली आहे। त्यात आम्ही 4 जण आत्महत्या करतो असे नमूद केले। मायलिकीने गळफास घेतला तेव्हा चिमुकलीलाही हातात दोरी धरून गळफास दिला। मात्र दैव बलोत्तर म्हणून हातातून दोरी सुटली आणि राजकन्या वाचली असा काया सुसाइड नोट आणि गळ्यात दोरीचा फास दिसल्याने वर्तवला जात आहे। त्यात आता आजी आईने आत्महत्या केल्याने चिमुकली राजकन्या पोरकी झाली आहे। विठ्ठल बडक, MCN न्यूज, पळशी।